नमस्कार, मी पवार अभिजित माऊली, न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत. वीज पडून चार जनावरांचा जागीच मृत्यू, 2.5 लाखापर्यंत मोठे नुकसान. बीड तालुक्यातील पांढऱ्याचीवाडी शिवारात विजा व वाऱ्यासह पाऊस पडला. पांढऱ्याचीवाडी येथील शेतकरी दिलीप शेळके यांचे 2 गाया आणि त्यांचे असणारे बारके 2 वासरे शेतामध्ये निंबाच्या झाडाला बांधलेले असताना सायंकाळी वीज वाऱ्याचा अवकाळी पावसाने वीज पडून दिलीप शेळके या शेतकऱ्यांच्या जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. पाऊस चालू असताना आवाज आल्यामुळे शेतकरी दिलीप शेळके हे घराच्या पाठीमागे गेले असता जनावरे मृत्यूमुखी अवस्थेत पडलेली दिसली. त्यावेळेस शेतकऱ्याने हंबरडा फोडला व हा हंबरडा फोडत असताना त्यांचा आवाज ऐकून बाजूचे शेतकरी गोळा झाले. या अश्रूंना बांध फुटला. दरम्यान शेतकरी दिलीप शेळके आणि शेजारील शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी व कृषी अधिकारी तलाटी यांना तत्काळ फोन करून बोलून घेतले व त्यांना परिस्थिती सांगितले. त्यांनी यावेळी पंचनामा केला. आधीच दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले, त्यात आता जवळपास 2 लाख ते 2.5 लाखांपर्यंत मोठे नुकसान झाले. तर या शेतकऱ्यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावातील शेतकरी वर्गाने केली आहे. यावेळी आम्ही संवाद साधलाय, काय म्हणाला शेतकरी वर्ग आपणच पाहूयात. सध्या पाहतोय दुष्काळ सुरू आहे आणि याच दुष्काळामध्ये शेतकऱ्यावर अनेक संकट सापडताना पाहायला मिळतात. परंतु आता सध्या पावसाळ्याचे दिवस नसून सध्या अवकाळी पाऊस पडतोय आणि या अवकाळी पावसामध्येच विजेंचा कडकडाटासह अनेक जागेवर वीज पडत आहे. त्यातच आपण पाहिलं बीड तालुक्यातील पांढऱ्याचीवाडी येथील शेळके वस्ती या ठिकाणी वीज पडली आहे आणि आपण पाठीमागे पाहू शकता की 2 गायी आहेत. या 2 गायी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या ठिकाणी पाहू शकता की एक लहान वासरू आणि एक शेळी सुद्धा बांधली होती, ती सुद्धा जागीच त्याचा मृत्यूमुखी पडली. आपण शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत साधारणतः किती रुपयांचं नुकसान झालंय हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे. कारण की आपण पाहिलं की सध्या दुष्काळाचे दिवस आहेत, शेतकरी संकटात सापडतोय, अनेक संकट शेतकऱ्यावर येतात. आपण पाहिलं की पाठीमागच अवकाळी पावसामुळे कांदा पीक असेल अनेक पिकांचं नुकसान झालंय, शेतकरी अनेक संकटामध्ये सापडतोय. यातच आता वीज पडून ह्या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय. कोणत्या संकटांना सामोरे जावं लागतं हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे. कारण की येथील जे काही तलाटी होते तलाटी सुद्धा पंचनामा करून गेलेत. लवकरात लवकर मदतीचं सुद्धा आवाहन केलं जातं, परिसरामधून हळहळ व्यक्त सुद्धा केली जाते. कारण की गरीब कुटुंबातील शेतकरी असल्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावं लागते. आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नेमकं कोणत्या संकटांना त्यांना सामोरं जावं लागतंय. काय सांगाल सध्याची परिस्थिती काय आहे? सध्याची परिस्थिती मगाशी पाऊस चालू झाल्यावर आम्ही सगळे घरामध्ये बसलो होतो, नंतर थोड्या वेळानंतर विजा आणि ते चालू झालं, परत घरामध्ये थांबलो, बाहेर निघलोच नाही. पाठीमाग लिंबाच्या झाडाखाली 2 गायी आणि शेळी वासरू बाहेरच बांधलेलं होतं. मोठ्याने वाजल्यामुळं पाठीमागे येऊन बघितलं तर हे वीज आणि ते पडल्यामुळं 2 गायी 1 शेळी आणि वासरू जागेवरच गेले. साधारणतः किती रुपयांचं नुकसान झालेलं असं? ते 2.5-3 लाख रुपयाच्या आसपास. शासनाकडे काय आव्हान करा? एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर मदत करा. काय ना, आता झालं हे अचानक दुष्काळाने पावसाने हिज पडून या 2-3 लाख रुपयाचं नुकसान झालं. ते तेवढंच आमची कळकळची विनंती शासनाला की ताबडतोब शासनाने ताबडतोब मार्गाला लागून त्यांचं काय ते दंडोस दुरुस्त करा. सध्याची शेतकऱ्याची परिस्थिती काय? काय शेतकऱ्याची परिस्थिती, त्याच्यावर शेतकरी जगत होता, दूध आणत होता, घालत होता, आधीच तर दुधाला भाव नाही. हो नेमकं प्रशासनाकडे काय आव्हान? प्रशासनाकडे आमचं आव्हान आहे की ताबडतोब प्रशासनाने की ताबडतोब त्यांचं काय ते मानधन परत करा. सध्या पाहतो दुष्काळ आहे, या ठिकाणी वीज पडली, कोणी प्रशासनातील व्यक्ती आलं का, पंचनामा केला का? हो, तलाटी आले आणि डॉक्टर या लागले, ते तलाटी येऊन पंचनामा केला. तलाट्यांचं म्हणणं काय? तलाट्याचं बी ताबडतोब असंच म्हणणं आलं की ताबडतोब शासनाने हे मार्गी लावा. नक्कीच आपण पाहिलं प्रत्येक शेतकऱ्याकडून हेच विचारलं जाते, लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत करावी असं सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याकडून प्रत्येक त्यांच्या शेजाऱ्याकडून म्हटलं जाते. कारण की आपण पाहू शकता की सध्याचं दुष्काळीचं सावट अवकाळी पावसानं पूर्ण पिकं हे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. कांदा पीक असेल अनेक पिकं अवकाळीने गेलेत. कारण की आपण पाहिलं की पाठीमागच्या कालावधीमध्ये पाऊस पडला नाही म्हणून अनेक पिकं गेले. नंतर आपण पाहिलं की आता कुठेतरी कांदा पीक आल्याच्या नंतर अवकाळी पाऊस येतोय आणि अवकाळी पावसामुळे बाग असतील अनेक पिकं उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतात. अशातच शेतकऱ्यावर हे सावट दुष्काळाचं सावट असतानाच ह्या विजांच्या कडकडाटासह पावसामध्येच वीज पडून
शेतकऱ्यांचे तब्बल 4 जनावरे जागीच मृत्यूमुखी पडलेत आणि या मृत्यूमुखी पडल्यामुळे शेतकऱ्यांचं साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे. यातून सुद्धा प्रत्येक जणाच्या तोंडातून ऐकायला मिळतात, प्रत्येकाने लवकरात लवकर प्रशासनाने होईल तेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत करावी असं चिन्ह पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अशोक मोरे सोबत मी पवार अभिजित